असं वाटतंय की तुम्ही जर नीट बघाल तर दुपारी 12 वाजता आमच्या सभेला परवानगी मिळाली होती. आम्ही सभेची तयारी सुरू केली होती आणि त्याच्यानंतर दबाव आलेले आहेत. मला वाटतं नावं घ्यायची तर आम्ही घेऊ ना. 12 तारखेच्या जाहीर सभेमध्ये ज्यांनी ज्यांनी कोणी हे सगळी षडयंत्र रचलं होतं ना यांच्याबद्दल जाहीर बोलू. आता आमचं लक्ष हे 12 तारखेच्या सभेवर आहे. आणि मुळात महाविकास आघाडी सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, मोगलाई नाही आहे की तुम्ही परमिशन देणार नाही आणि अडवून ठेवणार. त्यामुळे आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या मावळे आहोत, महाराष्ट्र सैनिक आहोत आणि कोणाला कसं आणि कशा पद्धतीने सरळ करायचं आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता 12 तारखेची आता तो विषय आमची तात्पुरता संपवलेला आहे. 12 तारखेच्या तयारीला आम्ही सर्वजण 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता गडकरी रंगातांच्या बाहेर सेंट जॉनच्या समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर संध्याकाळी 6 वाजता सन्माननीय राजसाहेबांची उत्तर सभा जाहीर सभा होईल. आपल्याला सगळ्यांना निमंत्रण आहे. भोंग्यावरून वाद सुरू आहे, मुस्लिम मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात जे काही पत्रकार चालवत आहेत ते चुकीचं चालवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातल्या एका शाखाध्यक्षाने राजीनामा दिलाय. अहो आमच्या राबोडीत ठाण्यात या, ठाण्यात राबोडीत आमचे किती पदाधिकारी आहेत तुम्हाला माहिती आहे का? एक पदाधिकाऱ्याने अख्ख्या महाराष्ट्रात राजीनामा दिल्याच्या नंतर तुम्ही एवढा आकार तांडव करताय. आमच्याकडे हजारो मुसलमान पदाधिकारी आहेत. आमच्या मामूंची स्टेटमेंट ऐकलीत का? नाशिकच्या शहर नाशिकच्या मनसेच्या नगरसेवकांची, तेही मुसलमान आहेत. सो एका शाखाध्यक्षांनी राजीनामा दिल्याच्या नंतर एवढं काय त्याचा अकाल तांडव करायची गरज नाही. मनसेमध्ये हजारो मुसलमान कार्यकर्ते आहेत जे सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करतात आणि जे ते राजसाहेबांबरोबर खंबीर उभे आहेत. असं काही विचार पण करू नका गाडी बिडी अडवण्याचा. त्याला उत्तर आम्ही देऊ, काय काळजी करू नका. उत्तर देण्यात चोपून काढू, हे फालतू गिरी चालणार. वसंत मोरे सभेला येत आहेत, माझं वसंत मोरेंशी बोलणं झालं काही वेळापूर्वी. वसंत मोरे आज येऊ का असं पण मला वसंत मोरेने विचारलं. सो वसंत मोरेंची तुम्ही काळजी करू नका. वसंत मोरे हे निष्ठावंत राजसैनिक आहेत, ते सन्माननीय राजसाहेबांसोबत आहेत. तुमच्या बातम्या आहेत, मी वसंत मोरेंशी बोललो, बोललो अहो साहेब मी बोलतोय का आणि पत्रकार लिहितात काय मलाच कळत नाही, असं वतलं वसंत मोरेंचं मत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. वसंत मोरे कडवट महाराष्ट्र सैनिक आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं 12 तारखेला राजसाहेब देतील तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. असं वाटतंय की तुम्ही जर नीट बघाल तर दुपारी 12 वाजता आमच्या सभेला परवानगी मिळाली होती. आम्ही सभेची तयारी सुरू केली होती आणि त्याच्यानंतर दबाव आलेले आहेत. मला वाटतं नावं घ्यायची तर आम्ही घेऊ ना. 12 तारखेच्या जाहीर सभेमध्ये ज्यांनी ज्यांनी कोणी हे सगळी षडयंत्र रचलं होतं ना यांच्याबद्दल जाहीर बोलू. आता आमचं लक्ष हे 12 तारखेच्या सभेवर आहे. आणि मुळात महाविकास आघाडी सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, मोगलाई नाही आहे की तुम्ही परमिशन देणार नाही आणि अडवून ठेवणार. त्यामुळे आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या मावळे आहोत, महाराष्ट्र सैनिक आहोत आणि कोणाला कसं आणि कशा पद्धतीने सरळ करायचं आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता 12 तारखेची आता तो विषय आमची तात्पुरता संपवलेला आहे. 12 तारखेच्या तयारीला आम्ही सर्वजण 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता गडकरी रंगातांच्या बाहेर सेंट जॉनच्या समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर संध्याकाळी 6 वाजता सन्माननीय राजसाहेबांची उत्तर सभा जाहीर सभा होईल. आपल्याला सगळ्यांना निमंत्रण आहे. भोंग्यावरून वाद सुरू आहे, मुस्लिम मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात जे काही पत्रकार चालवत आहेत ते चुकीचं चालवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातल्या एका शाखाध्यक्षाने राजीनामा दिलाय. अहो आमच्या राबोडीत ठाण्यात या, ठाण्यात राबोडीत आमचे किती पदाधिकारी आहेत तुम्हाला माहिती आहे का? एक पदाधिकाऱ्याने अख्ख्या महाराष्ट्रात राजीनामा दिल्याच्या नंतर तुम्ही एवढा आकार तांडव करताय. आमच्याकडे हजारो मुसलमान पदाधिकारी आहेत. आमच्या मामूंची स्टेटमेंट ऐकलीत का? नाशिकच्या शहर नाशिकच्या मनसेच्या नगरसेवकांची, तेही मुसलमान आहेत. सो एका शाखाध्यक्षांनी राजीनामा दिल्याच्या नंतर एवढं काय त्याचा अकाल तांडव करायची गरज नाही. मनसेमध्ये हजारो मुसलमान कार्यकर्ते आहेत जे सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करतात आणि जे ते राजसाहेबांबरोबर खंबीर उभे आहेत. असं काही विचार पण करू नका गाडी बिडी अडवण्याचा. त्याला उत्तर आम्ही देऊ, काय काळजी करू नका. उत्तर देण्यात चोपून काढू, हे फालतू गिरी चालणार. आज पुण्यामध्ये मोठा
वसंत मोरे सभेला येत आहेत, तेव्हा सभेला येत आहेत, माझं वसंत मोरेंशी बोलणं झालं काही वेळापूर्वी. वसंत मोरे आज येऊ का असं पण मला वसंत मोरेने विचारलं. सो वसंत मोरेंची तुम्ही काळजी करू नका, वसंत मोरे हे निष्ठावंत राजसैनिक आहेत, ते सन्माननीय राजसाहेबांसोबत आहेत. तुमच्या बातम्या आहेत, मी वसंत मोरेंशी बोललो, बोललो अहो साहेब मी बोलतोय का आणि पत्रकार लिहितात काय मलाच कळत नाही, असं वतलं वसंत मोरेंचं मत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, वसंत मोरे कडवट महाराष्ट्र सैनिक आहे. जातीचं राजकारण करतात असं महाविकास सर्व प्रश्न सर्व प्रश्नांची उत्तरं 12 तारखेला सर्व प्रश्नांची उत्तरं 12 तारखेला राजसाहेब देतील तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद.